नमस्कार, मी सुप्रिया पाटील तडका ऑन MS किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज मी पायाचं सूप कसं बनवायचं ते तुम्हाला सांगणार आहे. हे मी चार पाय आहेत बकऱ्याचे, ते स्वच्छ पहिल्यांदा म्हणजे हे करून घेतले, भाजून घेतले, त्याच्यानंतर स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत. आता आपण त्याचे सूप बनवूया. हे सूप आजारी माणसासाठी खूप चांगलं आहे. ह्याच्यात पहिल्यांदा आपण जिरं टाकूयात. जिरं थोडंसं टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि मीठ टाकायचं आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. डॉक्टर आवर्जून सांगतात की असं आजारी वगैरे असलं की त्या पेशंटला आवर्जून पायाचं सूप खाण्यासाठी सांगतात. आता हे मिक्स झालेलं आहे, आता आपण हे फोडणीला टाकून घेऊया. आता आपण चुलीवर भांडं ठेवूया. त्याच्यात थोडं तेल ओतलेलं आहे, हे बघा. थोडंसंच ओतायचं, जास्त नाही ओतायचं. एक आपण जो टीस्पून असतो खाण्याचा तो दीड ओतायचा, म्हणजे 1½. आता आपण ह्याच्यात ते टाकून घेऊयात. थोडासा खड्या मसाल्याची पावडर थोडीशी टाकूयात. चवीसाठी हे बघा, ह्याला थोडं पाणी सुटलं की आपण म्हणजे जे मिठाला पाणी सुटतं त्याच्यानंतर मग त्याच्यात थोडंसं पाणी टाकून शिजवून घेऊया. त्याला पाणी सुटलेलं आहे, हे बघा. आता आपण ह्यात दुसरं जे गरम केलेलं पाणी आहे ते टाकूयात आणि एकदम गीर असं म्हणजे जोपर्यंत पाय जोपर्यंत गीर शिजत नाही तोपर्यंत शिजवून घेऊया. ह्याला जवळजवळ अर्धा ते एक तास लागतो शिजायला. आता हे आपण ह्याला चांगलं शिजू देऊया. आता आपलं हे पाय सूप रेडी झालेलं आहे, हे बघा. एकदम गरम गरम आहे आणि हे एकदम गरम गरमच प्यायचं असतं. हे आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया. हे आपलं पाय सूप रेडी झालेलं आहे, हे बघा. दिसायला छान दिसतं आणि हे शरीरासाठी इतकं छान असतं. हे आपल्या हाडांसाठी खूप चांगलं असतं, पायसूप असतं ते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मी मुंडीच्या 3 रेसिपी टाकलेल्या आहेत, त्या जर तुम्हाला आवडल्या तर नक्की तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. मी कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे, एकदम सोप्या पद्धतीनं घरी कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आमच्या इकडं म्हणजे कोल्हापूरच्या इकडं हॉटेलमध्ये पण सेम असंच भेटतं, पायसूप, त्याच्यानंतर मुंडीचा रस्सा, त्याच्यानंतर आपला मेंदू फ्राय असतो तो सेम असाच भेटतो. मसाला वगैरे काहीही यूज करत नाहीत. तर तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. धन्यवाद.